नमस्कार मित्रांनो, आज आपण बँकिंग क्षेत्रातील आधुनिक सेवा याबाबत चर्चा करणार आहोत. या आधुनिक सुविधांमध्ये जागतिकीकरणामुळे बँकिंगमध्ये माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्रांतिकारक बदल घडून आला. बँकिंगमध्ये कोअर बँकिंगच्या सहाय्याने मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, वॉलेट, ई वॉलेट, तसेच आपण RTGS, NEFT आणि ATM यांच्या सहाय्याने आपल्याला बँकिंग क्षेत्रातील क्रांती पाहायला मिळते. यातील आपण आज ATM बाबत चर्चा करणार आहोत. ATM मध्ये चर्चा करत असताना आपल्याला त्यातील ATM म्हणजे काय हे पाहावं लागेल. ATM ला मराठीमध्ये स्वयंचलित गणकयंत्र असे संबोधले जाते, तसेच त्याला ऑटोमॅटिक टेलर मशीन असे सुद्धा म्हटले जाते. ATM म्हणजे नेमकं काय, तर चार भिंतीच्या बाहेर राहून ग्राहकाला त्याच्या खात्यातील पैशांची देवाणघेवाण करण्याची व्यवस्था करून देणारी यंत्रणा म्हणजेच ATM प्रणाली होईल. तसेच ग्राहकांना त्यांचे पैसे व पैशाचे देणारे व स्वीकारणारे स्वयंचलित यंत्र म्हणजे ATM होईल. अशा प्रकारे आपल्याला ATM बद्दल बोलता येईल. परंतु या ATM चे जे निर्माते आहेत जॉन शेफर्ड डेरन यांनी या ATM च्या बद्दल आपल्याला विस्तृत माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे. आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये ATM ला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्यामध्ये त्याला स्वयंचलित अधिकोष यंत्र, स्वयंचलित व्यवहार यंत्र, अधिकोष यंत्र, बँकोमेट, मल्टी बँको, होर ऑफ द वॉल अशी विविध नावाने आपल्याला त्याला चर्चा करता येते. ग्राहकांच्या खात्याला ATM हे साधारणत वायरलेसच्या माध्यमातून किंवा दूरध्वनीच्या तारांनी जोडलेले असते आणि प्रत्येक ATM मशीनला ATM च्या प्लास्टिक ATM च्या आधारावर दोघांमध्ये व्यवहार केला जातो आणि त्यासाठी एक सांकेतिक गुप्त क्रमांक प्रत्येक ग्राहकाला दिला जातो, त्यालाच पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच पिन असं म्हटलं जाते. या पिन आणि ATM कार्ड तसेच ATM ची मशीन यांच्या सहाय्याने ATM चे व्यवहार हे पूर्ण करता येतात. म्हणजेच याच्यामध्ये सोपेपणा, व्यवहार्यता, विश्वसनीयता आणि अचूकता हे विविध गुण आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आपण बघणार आहोत ATM चा इतिहास. ATM चा इतिहास अभ्यासत असताना आपल्याला ATM सर्वप्रथम 1939 मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये सिटी बँक ऑफ न्यूयॉर्कने चालू केले. लुथर जॉर्ज सिंजियन यांनी याची निर्मिती केली, परंतु ग्राहकांचा प्रतिसाद योग्य रीतीने न मिळाल्या कारणाने त्यांनी ते त्यांना बंद अवघ्या 6 महिन्यातच त्यांना बंद करावे लागले. त्यानंतर 27 जून 1967 रोजी बर्कलीज बँकेने एनफील्ड या गावामध्ये इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक टेलर मशीनची निर्मिती केली. या निर्मितीसाठी त्यांना जे इंजिनियर किंवा यंत्राची बांधणीसाठी द ला रू यांनी मदत केली. जॉन शेफर्ड बॅरन यांची ही मूळ कल्पना होती, त्यांना मूर्त रूप द ला रू यांनी दिले. तसेच यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पिन. पिनची निर्मिती ब्रिटिश अभियंता जेम्स गुड फेलो यांची होती. या पिन बद्दल बोलायचं झालंच तर ही कल्पना मूळ पिनसाठी जो 4 अंकी कोड वापरला जातो तोची 4 अंकी असण्याचं कारण की जॉन शेफर्ड यांच्या पत्नीने त्याला 4 अंकी सांगितले. जॉन शेफर्ड बॅरन यांनी तो 6 अंकी किंवा 8 अंकी असावा असं सुचवलं होतं, परंतु त्यांच्या पत्नीच्या आग्रहास्तव त्यांनी तो सोपा राहील म्हणून 4 अंकी करलेला आहे. यानंतर आपल्या भारतामध्ये याचा उदय 1987 मध्ये झाला. तत्पूर्वी इंटरनेटवर आधारित ATM ची निर्मिती ही इंग्लंडमध्ये 1968 मध्ये झाली. डोनाल्ड वेन्सॉन यांनी केली होती ती. 1973 पासून इंग्लंडमध्ये सर्वत्र या ATM चा वापर सुरू झाला. ATM मध्ये प्रामुख्याने 2 भाग पाहायला मिळतात, ऑनसाईड ATM आणि इनसाईड ATM, आउटसाईड ATM. ऑनसाईड ATM बँकेच्या परिसरात असते म्हणून त्याला ऑनसाईड ATM म्हणतात, तर बँकेच्या परिसराच्या बाहेर एसटी बस स्टँड, वर्कशॉप, रेल्वे स्टेशन, मॉल इत्यादी ठिकाणी असणाऱ्या ATM ला आउटसाईड ATM असे म्हटले जाते. ATM चा भारतातील इतिहास बघता 1987 मध्ये HSBC या बँकेने म्हणजेच हाँगकाँग अँड शांघाय बँकेने भारतामध्ये याची सुरुवात केली, तर भारतीय बँक म्हणून बँक ऑफ इंडिया यांनी मुंबई येथे 1988 मध्ये ATM ची सुरुवात केली. या ATM चे विविध घटक आहेत, त्या घटकातील आपण आपला अभ्यास करू. त्यातील सर्वात पहिला घटक म्हणजे ATM चे यंत्र. ATM चे यंत्र हे एक छोटीशी स्क्रीन व बटन तसेच पैसे काढण्यासाठी असणारे एक रकाना अशा स्वरूपाचं हे एक ATM चं यंत्र असते.
यामध्ये एटीएमच्या आधारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचे काढण्याचं काम तसेच पैसे हस्तांतरणाचं काम करू शकतात. भारतामध्ये जवळपास 25,000 पेक्षा जास्त एटीएम आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं आहे एटीएम प्लॅस्टिकचं कार्ड, एक छोटंसं प्लॅस्टिकचं कार्ड म्हणजेच एटीएम कार्ड. याच्यामध्ये 12 अंकी ग्राहकाचा कोड असतो, तसेच एटीएमची वैधता दिलेली असते, ग्राहकाचं नाव असतं आणि एका पितळी चिपमध्ये ग्राहकाची पूर्ण माहिती त्यामध्ये साठवलेली असते. एटीएम कार्ड हे आपल्याला विविध कंपन्यांचं पाहायला मिळते, व्हिजा कार्ड, तसेच मास्टर कार्ड, मॅस्ट्रो कार्ड, रुपे कार्ड. रुपे कार्ड हे भारताने नुकतेच निर्माण केलेले कार्ड आहे, याची आज मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये मागणी पाहायला मिळत आहे. नंतर नंतरचा भाग आहे आपल्याला एटीएमची पिन. एटीएमच्या पिनबद्दल आपण तत्पूर्वीच जाणून घेतलं, परंतु हा पिन शिवाय कोणत्याही प्रकारचे एटीएमचे व्यवहार होणे शक्य नाही, म्हणून एटीएमचा महत्त्वाचा गाभा म्हणून पिन नंबर महत्त्वाचा असतो. नंतर आहे इंटरनेट. इंटरनेटच्या माध्यमाशिवाय एटीएम कोणत्याही प्रकारचं काम करू शकत नाही. एटीएमसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे इंटरनेट मशीनला, सॉरी एटीएमच्या मशीनला इंटरनेटच्या साह्याने जोडल्याशिवाय एटीएमचे मशीन काम करत नाही. यानंतर आपण एटीएमचे फायदे अभ्यासू. एटीएमचे फायदे आपल्याला पाहत असताना रोख बाळगण्याची आवश्यकता नाही, तसेच रोख बाळगण्याची आवश्यकता नाही म्हणजेच काय, तर तुमच्या जवळ पैसे असणं महत्त्वाचं आहे, खात्यामध्ये पैसे असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्वतःच्या खिशामध्ये पैसे न ठेवता साधं प्लॅस्टिकचं एटीएम कार्ड खिशात ठेवलं आणि पिन तुमच्याकडे असेल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे असतील, तर तुम्ही तुमचे कोणतेही व्यवहार सहजरित्या करू शकता. तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असतील एटीएमच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता. दुकानातून खरेदी करत असेल तर एटीएमच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. कुठं बाहेरगावी जायचं असेल तिथं कोणाला तिथं जाऊन कोणाला पैसे द्यायचे असतील, साधं एटीएमचं कार्ड घेऊन जायचं आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचे व्यवहार पूर्ण करू शकता. म्हणजे एटीएम सोबत असताना रोख कोणत्याही प्रकारची बाळगण्याची आवश्यकता पडत नाही. नंतरच आहे सुरक्षितता. सुरक्षितता हे एटीएमचा सर्वात महत्त्वाचा गाभा आहे. पिन नंबर हा फक्त ग्राहकासाठी असतो, तो इतरत्र कुठेही नसतो, त्यामुळे एटीएममध्ये सुरक्षितता आपल्याला पाहायला मिळते. खरेदीसाठी उपयुक्त एटीएम कार्ड हे कोणत्याही प्रकारच्या मॉलमध्ये, दुकानामध्ये, पेट्रोल पंपावर, वाहतूक व्यवस्थेमध्ये आपल्याला खरेदीसाठी उपयुक्त आहे. तसेच एटीएम मधून पैसे काढायचे असेल किंवा पैशाचा ट्रान्सफर करायचे असेल, तुम्हाला 24 तास बँकिंग क्षेत्र तुमच्यासाठी तुमच्या खिशामध्ये प्लॅस्टिक कार्डच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असते. वेगवान आहे, अचूक सुविधा आपल्याला प्राप्त होते. तुम्ही जेवढे पैसे काढायचे असेल तेवढेच पैसे निघतील, त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी निघणार नाही. तसेच खात्यासंबंधी माहिती उपलब्ध करून देण्यामध्ये सुद्धा एटीएमचा महत्त्वाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. बॅलन्स चेक करणे, तसेच मिनी स्टेटमेंट, त्याचप्रमाणे खात्याबद्दल माहिती तपासून घेणे, त्यामुळेच एटीएममध्ये आपल्याला सुलभता सुद्धा असल्याचे दिसून येते. आणि यानंतर चौथा शेवटचा भाग म्हणजे एटीएमचे तोटे. एटीएम जरी कसा अडचणीचा भाग असलं तर सर्वसामान्य लोक भारतामध्ये आजही एटीएमचा वापर करू शकत नाही. त्यांचा अज्ञान, ई साक्षरतेमध्ये असलेलं अज्ञान यामुळे ते वापर करू शकत नाही. व्यक्तीकडून ओळख क्रमांकाचा जर गहाळ झाले तर त्याचा एटीएमचा एक प्लॅस्टिकचा कार्ड शिवाय कोणताही वापर करता येत नाही. आज सायबर गुन्ह्यामध्ये होणाऱ्या वाढीमुळे देशामध्ये एटीएमचे मोठे गुन्हे पाहायला मिळत आहेत. लोकांच्या मोठ्या प्रमाणात खात्यातून पैसे काढताना आपण पाहतो आहे. एटीएम वापरासाठी बँका काही प्रमाणात शुल्क आकारतात, त्याचा बोजा ग्राहकांवर पडतो. आणि इंटरनेट जर बंद असेल किंवा आंतरजाल सेवा जर बंद पडली तर एटीएमचा वापर करता येणं शक्य नाही. तसेच एटीएम प्रणालीत होणारा खर्च हा सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. जरी एटीएम प्रणाली ही ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण असली तरीही एटीएमचे अनेक फायदे आपल्याला आज समोर पाहायला मिळत आहेत. एटीएममुळे बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांतिकारक असे बदल घडून आलेले आहेत. या बदलांच्या आधारावरच बँकिंग क्षेत्र सातत्याने पुढे जात आहे. पुढे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे की विदाउट एटीएम प्लॅस्टिक कार्डचा वापर करता न करता सुद्धा एटीएम हे महत्त्वपूर्ण राहील. धन्यवाद. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओसाठी लाईक देणे द्यावे. धन्यवाद.